महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळणार असल्याचं आश्वासन आमदार प्रताप अडसड यांनी दिलंय. समृद्धी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठीची मोठी अडचण महामार्गामुळे आहे. या संदर्भात प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत माहिती दिली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी. अनेक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, शेतात जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे अनेकांना अडचणी होत आहेत. दादा, हे सगळे प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांसमोर मांडले आहेत का? या संदर्भात आपल्याला आठवत असेल मागच्या अधिवेशनातही मी विषय मांडला होता आणि आताही हे सगळे विषय आपण चर्चेला घेतले आणि मांडले आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याच्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. आज तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं मी मनापासून आभार मानीन, धन्यवाद देईन की हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार आल्यानंतर लगेचच पुन्हा तेवढ्याच गतीनं काम सुरू होऊन आता लोकांसाठी समर्पित होणार आहे, उघडा होणार आहे. आणि यामुळं या भागात जो औद्योगिकदृष्ट्या मागासलेला भाग आहे, इथे मोठ्या प्रमाणात उद्योग येतील अशी अपेक्षा आहे. लोकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि शेतीसाठी सुद्धा हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. नक्कीच, या रस्त्यावरून जर पाहिलं तर 7 तासात नागपूर ते मुंबई असा हा प्रवास होणार आहे. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजच्या गोष्टी असतील किंवा शेतकऱ्यांच्या अनेक पालेभाज्या असतील या असतील, या थेट मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत. नेमका हा मुख्यमंत्र्यांचा कन्सेप्ट कसा होता? यात बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहे. फक्त माल शेतकऱ्यांचा हा मुंबईपर्यंत मोठ्या बाजारपेठेपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, जो नाशवंत माल असते आणि तो लवकर पोहोचू शकत नव्हता आणि मध्ये रस्त्यातच खराब होत होता, म्हणून आपले इकडचे लोक तो माल पिकवू शकत नव्हते. या रस्त्याचा तो एक फायदा होणार आहे आणि शेतकरी त्या दृष्टीने समृद्ध होतील.